भुसावळ येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस घराला धडकली, सुदैवाने जीवितहानी टळलेली आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ डेपोची बस शहरातील शिवाजीनगर भागातील वरणगाव रोडवर असलेल्या वळणावरील घराला धडकली. सुदैवाने मोठा अनर्थ टळलाय. शहरातील शिवाजीनगर भागातील वरणगाव रोडवर वळणावर असलेल्या कैलाश भगीरथ यादव यांच्या घराला भुसावळ डेपोची मेहकर भुसावळ बस धडकली आहे. अचानक घडलेल्या घटनेनं क्षणभर काय झालं हे परिसरातील लोकांना कळलंच नाही. सुदैवाने मोठा अनर्थ टळलाय. रस्त्यावर मुलं खेळत होती, त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात बस धडकली असल्याचं बस चालक राजेश लीलाधर पाटील यांनी म्हटलंय. या घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली आहे. सुनील अराक, SBN मराठी, भुसावळ. क्या हुआ था नेमका? इधर से गाड़ी लेके आ रहा था. अच्छा. इधर से यहाँ पे छोटे बच्चे खेल रहे थे, वो छोटे बच्चे रहे दौड़ के इधर आए, उनको बचाने के चक्कर में ब्रेक मारे तो ऐसा हुआ. वो तो बोल रहे हैं कि आप दारू पिए. नहीं नहीं, बिल्कुल दारू नहीं पिया, लगे तो ऐसा चेक कर लो. ओके. कहाँ की गाड़ी है? आपका भुसावळ डेपो की. भुसावळ डेपो की. क्या नाम आपका? RL पाटिल. बच्चे छोटे, 6 महीने की बच्ची है मेरी. अच्छा, कब की बात है? अभी 15-20 मिनट पहले की बात है. क्या नाम आपका? कैलाश भगीरथ यादव. यही रहता आप? हाँ सर.